साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरावर भारतासह अनेक देशाचं अर्थकारण अवलंबून आहे यावर्षी जागतिक साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे ब्राझील भारत आणि थायलंड या तीन देशात साखरेचं सर्वाधिक उत्पादन होतं मात्र ब्राझील वगळता भारत आणि थायलंडमध्ये विविध कारणामुळे साखर उत्पादन घटणार आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर गेल्या बारा वर्षातील उच्चांकी पातळीवर आहेत मागणीच्या तुलनेत यंदा साखरेचा पुरवठा होणार नसल्यानं साखरेच्या दरात तेजी राहण्याची शक्यता आहे यंदा जागतिक साखर उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर गेल्या बारा वर्षातील उच्चांकी पातळीवर आहेत ब्राझील भारत आणि थायलंड हे तीन देश साखर उत्पादनात आघाडीवर आहेत पण यंदा भारत आणि थायलंडमध्ये कमी पाऊस आणि दुष्काळी स्थितीमुळं साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे केवळ ब्राझीलमध्येच यंदा साखर उत्पादनात काहीशी वाढ होईल पण एकूणच जागतिक साखर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज असून साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या आणि पांढऱ्या साखरेला प्रति टन बावन्न हजार रुपयांवर दर मिळतोय तर रिफाईंड साखरेचे दर साठ हजार रुपये टनाच्या आसपास आहे आपल्या देशात सध्या साखरेला सरासरी चाळीस हजार ते त्रेचाळीस हजार रुपयांचा भाव मिळतोय उत्पादन कमी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या दरात वाढ होणार असली तरी या तेजीचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना होण्याची शक्यता कमीच आहे कारण केंद्र सरकारनं साखर निर्यातीचा कोटा जाहीर केलेला नाही तसंच यंदा देशातील ऊस उत्पादनाची स्थिती पाहता सरकार साखर निर्यातीचा कोटा वाढवून देण्याची शक्यता नाही उलट साखरेचे भाव सुधारल्यास केंद्र सरकार साखर निर्यातीवर बंदी घालू शकतं असाही अंदाज आहे त्यामुळे यंदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखर कडू लागण्याची शक्यता आहे